श्वेतेरुषे समारूढा श्वेतांबरधरा सुचिहि महागौरी शुभम दद्यात महादेव प्रमोददा। आज आहे देवी महागौरीचा दिवस, सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। मी डॉक्टर स्वप्ना तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल हेल्दी लिव्हिंग विथ डॉक्टर स्वप्नामध्ये। प्रथिन हा आपल्या आहाराचा एक महत्त्वाचा घटक आहे। रोज इतक्या ग्राम प्रमाणामध्ये प्रोटीन्स असले पाहिजेत, त्यासाठी तुम्ही ही प्रोटीन पावडर चालू करा, तुम्ही आहारामध्ये नॉनव्हेजचा समावेश करा असे अनेक जण सांगत असतात। अशा जाहिरातीही आपण अनेक बघत असतो, परंतु जे लोक शाकाहारी आहेत त्यांनी मग काय करायचं? किंवा आपल्याला जर प्रोटीन पावडरचा पर्याय स्वीकारायचा नसेल तर मग आपण काय करायचं? तर त्यासाठी मी तुम्हाला एक उत्तम पर्याय सांगणार आहे, तो अगदी तुम्ही रोजही खाऊ शकता। तर ते म्हणजे आहे हिरवे मूग। हिरवे मूग हे पचायला अतिशय हलके असतात आणि ते तुम्ही रोजही खाऊ शकता आणि त्याने तुमची प्रथिनांची गरजही भागवली जाऊ शकते। एक कप एवढ्या प्रमाणामध्ये जर तुम्ही हिरवे मूग रोज खात असाल तर तुमची रोजची जी प्रथिनांची गरज आहे त्याच्या जवळजवळ 25-28% गरज ही तुमची भागवली जाते। हे मूग तुम्ही भाजी स्वरूपात खाऊ शकता, उसळ खाऊ शकता, तुम्ही त्याला वाफवून त्याचं चाट किंवा सॅलड असंही खाऊ शकता। मग हे मूग मोड आलेले खाल्ले पाहिजेत की मोड न आणता खाल्ले पाहिजेत? तर मोड न आणता म्हणजे मोड न आणलेले मूगही पौष्टिक असतातच, पण जेव्हा त्यांना आपण मोड आणलं जातो तेव्हा त्यांचं पोषण मूल्य हे अधिक वाढतं, त्यांच्या कॅलरीज कमी होतात, त्यातल्या अँटी ऑक्सिडंट्स आणि अमायनो ऍसिड्सचं प्रमाण वाढतं, त्यातलं फॅटिक ऍसिड हे कमी होतं जे आपल्याला न्यूट्रियंट शरीरामध्ये ऍब्झॉर्ब करण्यासाठी बाधा आणतं ते कमी होतं। परिणामी मोड आलेले मूग हे अधिक जास्त फायदेशीर आहेत। प्रथिनांसाठी तुम्ही मूग हे खाल्लेच पाहिजेत, ते तर तुम्हाला मिळणारच आहे, पण त्याचबरोबरच मुगामध्ये अमॅनो ऍसिड्स आणि अँटी ऑक्सिडंट्स हेही भरलेले असतात, त्यामुळे ते शरीरासाठी फायदेशीरच ठरतं। मुगामध्ये फायबरचं प्रमाणही अधिक असतं, त्यामुळे तुम्हाला बाकीच्या कडधान्यांमुळे जसं त्रास होतो तसा त्रास हा शक्यतो होत नाही। मुगाचा जो ग्लायसेमिक इंडेक्स आहे तो 38 म्हणजे कमी आहे, त्यामुळे डायबिटीसचे रुग्णही व्यवस्थित खाऊ शकतात। मुगातील असलेले अँटी ऑक्सिडंट्स, फायबर यामुळे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण हे कमी होतं, त्यामुळे हार्ट पेशंट्स कोलेस्ट्रॉल ज्यांचं वाढलेलं आहे, डायबिटीस आहे, असे सगळेच अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठीच आपण प्रथिन मिळवण्यासाठी मुगाचा पर्याय हा स्वीकारूच शकतो। मूग हे गरोदर स्त्रियांसाठीही खूप जास्त फायदेशीर आहे। मुगामध्ये फॉलिक ऍसिडचं प्रमाण खूप अधिक असतं, जवळजवळ 80% प्रमाणाएवढं फॉलिक ऍसिड तुम्हाला मिळतं। त्याच्यामध्ये आयर्नही प्रेझेंट असतं, त्यामुळे ज्यांना रक्ताल्पता आहे, ज्यांचं हिमोग्लोबिन कमी झालेलं आहे, किंवा ज्या गरोदर स्त्रियांना प्रोटीनचीही गरज आहे, त्यांचं हिमोग्लोबिन हे व्यवस्थित असणं गरजेचं आहे, तर त्यांच्यासाठीही मुगाचे पदार्थ देणं हे त्यांना खूप फायदेशीर ठरतं। तर मुगाचा तुम्ही आहारामध्ये नक्की समावेश करा। जर तुम्हाला आजची माहिती आवडली असेल किंवा गरजेची वाटली असेल तर तुमच्या नातेवाईकांना नक्की शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला मी पुढचा व्हिडिओ टाकेन तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल। तुम्हाला जर आहारविषयक, आरोग्यविषयक असे व्हिडिओ ऐकायला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तोपर्यंत हेल्दी रहा आणि हॅप्पी रहा। नमस्कार।